चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आपल्या वडिलांची तिथी असेल किंवा श्राद्ध पक्ष असेल, जर ब्राह्मण अवेलेबल नाही होत असेल किंवा आपल्याला घरच्या घरी जर श्राद्ध किंवा पिंडदान असेल ते आपल्याला जर करायचं असेल, ज्यांचे वडील वारलेले आहेत त्यांच्यासाठीच ही हा विधी आहे हे लक्षात ठेवा। कोणी करू नका। हा विधी घरच्या घरी करायचा आहे। कोणी करायचा, कसा करायचा, याबद्दल मी पूर्ण माहिती सांगेल। कसं आहे आजकाल पितृपक्षामध्ये, म्हणजे पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं खूप अवघड होत आहे। म्हणजे सर्वसामान्य माणसाला इच्छा असूनही योग्य मार्गदर्शन आणि माहितीचा अभाव, यामुळे दुविधा मनस्थिती होत आहे। पुरोहित उपलब्ध होत नसतात। वडिलाच्या मृत्यूतिथीला महत्व असल्याने ती तिथी पाळणं महत्वाचं आहे। आणि कोणी काय म्हणाल, आमची तिथी ही होती, तिथी ती होती, मग ह्या तिथीला करायचं का, त्या तिथीला करायचं, तसं नाही। ज्या तिथीला त्या तिथीलाच करायचं, दुसऱ्या तिथीला करायचं नाही। म्हणून आपल्याला काही जो विधी आहे तो विधी मी आपल्याला स्क्रीनवर दाखेल, त्याप्रमाणे आपण तो विधी करावा। साधा आणि सोपा विधी आहे। तो विधी झाल्यानंतर किंवा तो विधी करायच्या अगोदर तर्पण करून घ्यावं, ब्राह्मणाला बोलवावं। ब्राह्मण जर अवेलेबल नसला तो आपण व्हिडिओ कॉलवर पण तर्पण विधी करतो। जर कोणाला अवेलेबल नसेल तर व्हिडिओ कॉलवर आपण तर्पण विधी करतो। आणि हा विधी कसा करायचा मी आपल्याला आता स्क्रीनवर दाखवेल। पंधरवाडा सुरू झाला आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला श्राद्ध आणि पक्ष कसं करायचे ते विधी बघूया आपण। ह्याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे बघूयात। सगळ्यात आधी हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा हे गंध आहे। हे ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे। आपल्याला आधी जिथं आपण पितृदेवतांचं कार्य करू ते आपल्याला गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायची जागा। हे फुले, हे उदबत्ती, हे इथं दिवा आणि हे तीन मुटके करून ठेवले आहेत। ह्याच्यामध्ये काय, शिजवलेला भात, उडदाची डाळ, काळे तीळ हे तीन एकत्र करून आपण असे तीन मुटके करून घ्यायचे आहेत। आणि हे फुलपात्र पळी हे आहे। आता आपण विधी सुरू करू। इथं मी गोमूत्र शिंपडत आहे बघा। आपल्याला जिथं करायचं आहे तिथं आपण गोमूत्र शिंपडून ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची। हे स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला असे मोठे दुर्वा ठेवायचे आहेत बघा। हे दुर्वा जे आपण गणपती बाप्पांना वाहतो हे दुर्वा असे आपल्याला ठेवायचे आहेत। हे मोठे दुर्वा, दुर्वा तर सगळ्यांना अवेलेबल होऊन जातात। हे असे दुर्वा ठेवायचे आहेत आपल्याला। आता काय करायचे, आपल्याला पहिले आपल्याला पूर्वाभिमुख बसायचं आहे। पूर्वाभिमुख बसून आपल्याला फुलपात्रामध्ये जे आपण पाणी घेतलो आहे ते पाणी डोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि आपल्या देवताला नमस्कार करायचा आहे। ओम गण गणपतये नमः, ओम इष्टदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः असं आपण नमस्कार करून मग आपण दक्षिण दिशेला वळूयात। इथं तुम्हाला दिसत असेल इथं मी दुर्वा ठेवली आहे। ह्याच्यावर आपल्याला हे आपण तीन मुटके जे केलो हे ठेवायचे आहेत आपल्याला। हे तीन मुटके म्हणजे काय, आपले पितृदेवता। आपले पितृदेवता कोण, आपले वडील, आपले आजोबा, आपले पंजोबा, म्हणजे ह्यांना काय म्हणतात, वसुदेवता, रुद्रदेवता, आदित्यदेवता हे आपले पितृदेवता आहेत। हे तिघ आपण आपण आता दिवा प्रज्वलित करून घेऊ। आपण कुठलीही पूजा केली तर पहिले दिवा प्रज्वलित करतो, पण ह्या श्राद्ध पक्षाला ह्या प्रकाराने दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला। हे ठेवल्यानंतर मग प्रज्वलित करायचं आहे आपल्याला। ह्यांच्यावर आपल्या पितृदेवतांच्या ह्या मुटक्यांवर ह्या पिंडांवर सगळ्यात आधी गंध व्हायचा आहे आपल्याला। ह्या बोठाने गंध व्हायचा आपल्याला, गंध, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर कुंकू, त्यानंतर गुलाल, मग अक्षदा आणि तुळशीपत्र। एक 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 दळ असो, एक एक पान असो, जसं अवेलेबल आहे तसं हे तुळशीपत्र वाहायचं आहे आपल्याला। हे सगळं वाहून झाल्यानंतर
आहे हे सगळं वाहून झाल्यानंतर आपल्या पितृदेवतांना हे तुपाचा दिवा ओवाळायचा आहे. दीपम दर्शयामी त्यांना म्हणायचं आहे, पितृदेवता तुम्हाला दिवा ओवाळत. दीप लावल्यानंतर आपल्याला 3 वेळेस मंत्र म्हणायचं आहे. हे उद्बत्ती आपल्याला ओवायची आहे आपल्या पितृदेवतांना. धूपम दर्शयामी आपले वडील आजोबा आपले पंजोबा आणि आपले वडील आजोबा पंजोबा ह्या तिघांचं नाव घ्यायचं आहे. जे काही आपलं तिघांचं नाव असतील ते नाव घ्यायचं आहे. आपलं गोत्र घ्यायचं आहे. आपल्या ह्या तिन्ही नावाचा आणि गोत्राचा उच्चार केल्यानंतर आपल्याला असं म्हणायचं आहे, वसुदेवता रुद्रदेवता आदित्य देवताय नमः स्वधा. आणि आता खालील मंत्र आपल्याला 3 वेळेस म्हणायचं आहे. ते काय आहे, सर्वे पितराणि तृप्यन्तु नमः स्वधा. सर्वे पितराणि तृप्यन्तु नमः स्वधा. सर्वे पितराणि तृप्यन्तु नमः स्वधा. पितृदेवताय नमो नमः. आपल्याला असं करायचं आहे. एवढे म्हणून झाल्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राचा मंत्र म्हणायचा आहे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपल्याला गायत्री मंत्र 10 वेळेस म्हणायचा आहे. मी तुम्हाला 1 वेळेस म्हणून दाखविले. ह्यानंतर सर्वांनी घरामधल्या सर्वांनी जे लहान मोठे सगळेजण आपल्या पितृदेवतां स्वरूपामध्ये हे जे पिंड आपण लावलेले आहेत त्यांना सर्वांनी श्रद्धेने नमस्कार करावा. त्यानंतर काय करायचं, हे सगळं हे जे हे फक्त 3 मुटके जे आपण केलो हे 3 मुटके आपल्या पितृदेवतांचे ह्यांना पिंड म्हणतात. एका केळीच्या पानावर आहे फक्त हे 3 मुटके घ्यायचे आहेत, वेगळं बांधायचे आहेत. हे खालचं पूजन आहे. हे सगळं 3 मुटके बांधून केळीच्या पानामध्ये ते सगळं उचलून घ्यायचं आणि ते गाईला मुक्ते खाऊ घालायचे. बाकीची पूजा पिंपळाच्या झाडाच्या किंवा पाण्यामध्ये सोडून द्यायची. ब्राह्मणाला 2 पात्री भोजनाचा शिदा म्हणजे सप्तधान्य 1 किलो देऊ शकता किंवा 2 माणसं जेवतील असा शिदा भरपूर द्यावा. आणि दक्षिणा आहे ते दक्षिणा पण त्यांना देऊ शकता. सीधा दक्षिणा ब्राह्मणाला देऊ शकता. जर ब्राह्मण अवेलेबल होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण दक्षिणा देऊ शकता. आणि नंतर घरी येऊन जेवण करायचं. आणि जे हे श्राद्ध करणार आहे जेव्हा हे करणार आहे त्यांनी 1 वेळा जेवण करायचं. त्यांनी 1 वेळा जेवण करायचं आणि संपूर्ण दिवस पितरांच्या आठवणीमध्ये घालायचा. संपूर्ण दिवस पितरांच्या आठवणीमध्ये घालायचा. त्या दिवशी आपण हिरण्यदान आहे. हिरण्यदान म्हणजे काय, जानवे दूध पेढे दक्षिणा जानवडो ब्राह्मणाला द्या. आणि जे सप्तधान्य आहे 1 किलो म्हणा किंवा तुम्हाला जसं देता येईल तेवढं द्या. म्हणजे 2 माणसं जेवतील याप्रमाणे सिद्धा. कारण की पितृपक्षामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. जेवढं धान्य आहे तेवढं धान्य आपण सप्तधान्य ब्राह्मणाला द्या, सिद्धा दक्षिणा द्या. आणि त्यांचा इथे जे सन्मान करून आपण ही जी पूजा आहे ती पूजा पूर्ण करावी. आता ही पूजा कोणी करावी, ज्यांना ब्राह्मण भेटत नाही ते त्यांचे वडील वाढलेले आहे त्यांनी ही पूजा करावी. आता महिलांनी करावी का, करावी. ज्यांचे समजा घरामध्ये माता भगिनी असेल त्यांचं माहेरचं पण लागत असतं, माहेर आणि सासरचं दोन्ही लागत असतं बरोबर. जर त्यांचे वडील किंवा आई एक्सपायर झाले असेल तर त्यांनी ही विधी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता जर ब्राह्मण भेटत नसेल या पद्धतीने मी सांगितलं त्याप्रमाणे तो विधी करावा. विधी केल्यानंतर तुम्ही तो ऑनलाईन मला दक्षिणा पाठवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. किंवा इथं जवळपास कोणी असेल तो विधी आपण करू शकता. सप्तधान्य असेल हिरण्यदान असेल ते तुम्ही ब्राह्मणाला किंवा मला दक्षिणा तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता हा विधी केल्यानंतर पितृस्तुती म्हणावं, पितृअष्टक म्हणावं आणि दिवसभर आपल्या पितरांचा जो फोटो आहे त्या फोटोला हार घाला, पितरांची स्तुती घ्या, त्याप्रमाणे करू शकता. हा विधी कोणी करावा हे पण सांगतो. ज्यांचे वडील नाही आहे त्यांनी हा विधी करावा. हा विधी घरच्या घरी करू शकता. ज्या तिथीला आपली जी तिथी आहे त्या तिथीलाच हा विधी करावा. दुसरी गोष्ट, हा विधी करताना घरामध्ये गोमित्र जास्त शिंपडा. पहिले तर्पण करून घ्या. तर्पण झाल्यानंतर हा विधी करावा. हा विधी झाल्यानंतर हे सगळं आपण गाईच्या पानामध्ये ठेवून विसर्जन करायचं पाण्यामध्ये किंवा याच्यामध्ये. नंतर
आपण हातपाय धुऊन करून घ्यायचं आणि एक वेळ जेवण करायचं. झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.